पद्मशाली ज्ञाति संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश फलमारी यांची निवड करण्याची मागणी अतुल्य सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे। अतुल्य सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास यन्नम यांनी पद्मशाली ज्ञाति संस्थेच्या अध्यक्षपदी सुरेश फलमारी यांची निवड करण्याची मागणी केली आहे। पद्मशाली ज्ञाति संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 26 जून रोजी आयोजित करण्यात आली असून या बैठकीत नवीन अध्यक्षपदासाठी निवड करण्यात येणार आहे। सुरेश फलमारी यांनी सचिव म्हणून उल्लेखनीय कार्य केले असून त्यांना विश्वस्तांनी यंदा पद्मशाली समाजाच्या अध्यक्षपदाची संधी द्यावी अशी मागणी श्रीनिवास यन्नम यांनी केली आहे। 3 वर्षाकाली महेश अण्णांच्या काही राजकीय अडचणीमुळे त्यांना पुनश्च 3 वर्ष अध्यक्षाची मागणी विश्वस्तांच्या म्हणण्यानुसार केलेले होते। यावेळेस सुरेश अण्णांना अध्यक्षपद करू या इच्छेनुसार मागच्या वेळेस सुरेश अण्णा फलमारी यांनी मागे हटले होते। यावेळेस मात्र जर सुरेश अण्णा फलमारी यांना जर अध्यक्षपदात काही अडचणी निर्माण झाल्यास मी स्वतः श्रीनिवास दत्तात्रय यांना मार्कंडे मंदिरासमोर अमरण उपोषण करण्यास माझी तयारी आहे। जे मला समाजातील एकच उन्नती करणाऱ्या माणसांची पद मिळवून अध्यक्षाचे स्थान त्यांना भूषवावे जेणेकरून समाजाची उन्नती वेगाने होईल आणि दडपणणारा माणूस पूर्ण वेळ समाजासाठी देणारा माणूस हा सध्या सुरेश अण्णा फलमारी यांच्या स्वरूपात मी पाहत आहे। त्यांना देण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार आहे अन्यथा सत्याग्रहाशिवाय पर्याय नाही।